आज 18/10/2023 को आदिवासी समाज की ओर से एक बहुत बड़ा जन आक्रोश पैदल मोर्चा निकाला गया। इस मोर्चे का आयोजन आदिवासी संगठना की ओर से किया गया। आप देख सकते हैं ये मोर्चा फैजपुर शहर के मधुकर साकर कारखाना से होते हुए फैजपुर शहर के उप विभागीय प्रांत अधिकारी कार्यालय पर पहुंचा। यहां पर आदिवासी संगठना की ओर से इन्हें एक निवेदन दिया गया और अपनी मांगे रखी गई। हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं कि आदिवासी संगठना के जो पदाधिकारी है इन्होंने सरकार से दो टोक अपनी बात कही और निवेदन के जरिए कहा और ये जन आक्रोश मोर्चा बहुत बड़ी तादाद में यहाँ पर आदिवासी समाज के महिलाएं, युवक, नौजवान, बूढ़े तक मौजूद थे। इन्होंने आज यहाँ पर एक बहुत बड़ा जन आक्रोश मोर्चा निकाला जो हम आपको हमारी जनता की बात न्यूज़ चैनल के जरिए बता रहे हैं। ऐसा विशाल मोर्चा जो आपने अभी तक नहीं देखा होगा। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। संस्कृत मध्ये एक श्लोक मी शिकला तो नव्हते ते यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान व अधर्मस्य संभवामी युग योगे। जेव्हा समाजावर अन्याय आणि अत्याचार होतो तेव्हा त्याला निश्चितच न्याय मिळतो कुठल्या कुठल्या मार्गाने। त्याचे लोक जोडतात त्याचा हा म्हणजे मोर्चाचा हा प्रयत्न छोटेपर्यंत केला। या आपल्या मोर्चाला सगळ्या ज्या दलितांच्या ज्या संघटना आहे, आदिवासी ज्या संघटना आहे, त्या सगळ्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे। हे अत्यंत मोलाची आणि मानाची गोष्ट आहे।
आणि त्यांचा आपण आभार मानायला पाहिजे खरं म्हणजे तो तिथं गर्दीमध्ये ते मानले गेले नाही कारण घुसखोरच जास्त सगळे घुसलेले आहेत त्यात हा प्रकार आहे घुसखोरच मला मारताय 65,000 बोगस घुसखोरे आज आपल्यामध्ये प्रोग्राम दाखवलेले आहेत तर त्या घुसखोरांना ते म्हणजे त्यांना कमी करतच नाही उलट त्यांना सज्जपदावर सामावून घेतलं जातं अशा प्रकारचा न्याय ह्या आदिवासींना मिळतोय कुठपर्यंत सहन करणार म्हणून एक ना एक दिवस आपल्याला क्रांती करायला लागेल आपल्याला पेट्रोल ठेवावं लागेल सुनील भाऊ जरा तुमच्या मागे आम्ही आहोत आमच्या मागे तुम्ही राहा आम्ही एवढं सांगतो तुम्हाला आदिवासी समाजाच्या पाठीमागे तुझ्या एवढी मोठी तोफ आहे आज तुम्ही भाषण करायला तुम्हाला खूप चांगली संधी मिळाली होती पण तुम्ही ती गमावली हिरवली त्याबद्दल तुम्हाला मी काही बोलू काही शकत नाही पण यापुढे असं काही लेट होऊ नका आदिवासीची तोफ आहे ती त्याची किंमत फक्त मला आहे ज्यांना आहे त्यांना आहे त्यांची तो चढणारे लोक भरपूर असतात कष्टी लोक असतात त्या कष्टी लोकांनी बाजूला सारून द्यायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं तर त्यांचं काम करतं आपण नेहमी आपण काम करूया आदिवासी प्रॉब्लेम नाही त्यांना काही तक्रार अध्यक्ष आज ह्या ठिकाणी एकता मंच ते प्रांताध्यक्ष एम बी सर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर शहरामध्ये प्रांत कार्यालयाला मोठ्या लाखोच्या संख्येने ह्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आले होतं आणि ते मोर्चा एकदम सक्सेसफुल ह्या ठिकाणी झालेला आहे जेणेकरून आपण प्रांत साहेबाला त्या ठिकाणी बोलवलं त्यांना त्या ठिकाणी आपण निवेदन दिलं आणि ज्या 13 मागण्या होत्या 13 मागण्या घेऊन आपण एसडीएम कार्यालयाला प्रांत कार्यालयाला ह्या ठिकाणी आलो आणि त्यांनाही निवेदन दिलं त्या ठिकाणी आम्ही यांना एम बी सरांना त्यांच्या एकता मंचाला पूर्ण पाठिंबा देऊन पूर्ण ताकदीने आम्ही आमच्या मराठवाड्यातून जवळपास 150-200 लोक आपले आदिवासी बांधव या ठिकाणी आणले होते आणि आम्ही पूर्ण भक्कमपणे पाठिंबा दिला आज आपला घुसखोरीचा हा प्रश्न आहे जो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे इतर समाज आपल्यामध्ये 47 कॅटेगरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या आपण जर आज ह्या ठिकाणी चूप बसलो तर हे निश्चितच आपल्यावर घुसखोरी केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यामध्ये घुसखोरी केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण या सगळ्या ताकदीनं एका ठिकाणी येऊन तटगट सगळे बाजूला ठेवून आपल्या सर्व संघटना जसे की सुनील भाऊ गायकवाड आहे आमचे बाकीचे काही संघटनचे कार्यकर्ते आहेत सर्व आम्ही एका ठिकाणी एकजुटतेनं पाचोरा असो जामनेर असो जळगाव असो किंवा सिल्लोड सोयगाव असो ह्या ठिकाणी एकटेनं आम्ही त्या ठिकाणी कार्य करतो मोर्चाचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आंदोलन करतोय आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण शासनाला हे दाखवतोय का आम्ही आदिवासी समाज 47 कॅटेगरीचा आता एकजूट त्यांची झालेली आहे आणि एकजुटतेनं आम्ही जर कोणी एकसुद्धा कॅटेगरीचा त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शासनाला सळोको पोळो करून घेऊ आणि कोणत्याही आमदार खासदार असो कोणते मंत्री असो जर यांनी हे षडयंत्र आमच्या समोर रचले तर आम्ही त्यांना आमच्या आदिवासी पाडे असो आदिवासी गावं असो त्या ठिकाणी आम्ही त्यांना घुसू देणार नाही एवढं बोलून मी माझे 2 शब्द आदिवासी जोहार जिंदाबाद सुनील गायकवाड आजचा जो जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं फक्त निवेदनच नव्हतं तर आदिवासींचा जनआक्रोश आहे आमच्या मनामध्ये जो आक्रोश असलेला आम्ही शासनापर्यंत पोहोचवला का धनगर हा असा एक आपला समाज आहे का तो एकेकाळी राजा होता आजही त्यांच्याकडे धन आहे दौलत आहे सत्तेमध्ये आहेत असं असतानाही देखील ते त्यांना 3.5% आरक्षण असतानाही ते आदिवासींचं आरक्षण मागतात म्हणजेच काय याच्यामध्ये कोणीतरी एक मास्टर माइंड काम करतोय आम्हाला असं वाटतं की सरकार हे भूमिका सरकाराचीच आहे आणि सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था खराब करण्याचं काम करते हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आमचा हा मोर्चाच्या माध्यमातून आमचं निवेदन आहे का धनगरांना तर आरक्षण कधी भेटणारच नाही पण त्यांना देणारे जे आहे देण्याचं जे आपला त्यांना देण्याचे जे काम करतायत यांना देखील आम्ही सोडोकीपोडो करून सोडणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आमचा जे शाळा आहेत 62,000 शाळा सरकार खासगीकरणाच्या घशात घालून दलित आदिवासी ओबीसींची जे मुलं शिक्षण घेत आहेत यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा कार्यक्रम सरकारने आखलेला आहे याला बी आम्हाला हाणून पाडायचा आहे तिसरा मुद्दा आमचा असा आहे की सरकारने आता कंत्राटी पद्धतीने भरती काढण्याचा नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे म्हणजे 75 वर्षामध्ये जे सरकार काम करत होते या सरकारने अक्कल नाही आहे आता आलेलं हे 4 तोंडी 5 तोंडी जे सरकार आहे याला खूप अक्कल आहे आणि हुशार आहे आणि हा देशाचा राज्याचा विकास करण्याचा स्वप्न बघतोय मात्र विकास कसा होईल तर राज्याचं वाटोडं करून आणि विनाश करून हे राज्याचा आपला विकास करण्याचा यांचा मनामध्ये आहे म्हणजे विकृत आहे
याचं कोणीतरी मास्टर माइंड आहे, आम्हाला हे कळालेलं आहे आणि म्हणून आम्ही संघटित झालेलो आहोत. आज राज्यातला 45% जो 45 जमातीमध्ये विभागलेला जो आदिवासी आहे एकत्र आलेला आहे आणि हे जे सरकारचे षडयंत्र आहेत हे षडयंत्र आम्ही कधीही सफल होऊ देणार नाहीत. आणि सरकार बायपास मार्गाने समान नागरिक कायदा आणण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुढे करत आहेत. जसा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे घेतला, गुजरातमध्ये आपला पटेल आंदोलनाचा मुद्दा पुढे घेतला, राजस्थानमध्ये गुजर आंदोलनाचा आपला गुजर आरक्षणाचा मुद्दा पुढे केला, यूपीमध्ये जाट आंदोलनाचा जाट आरक्षणाचा मुद्दा पुढे केला. असा प्रत्येक राज्यामध्ये जे संवेदनशील मुद्दे आहेत यांना उभं करून देशामध्ये समान नागरिक कायदा येईल कशी याच्यासाठी सरकारची षडयंत्र आहेत. आणि हे बीजेपी प्रणित आरएसएस प्रणित जे सरकार आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणाने आदिवासी खपवून घेणार नाही आणि आदिवासी क्षेत्रामध्ये त्याचा एकही कॅन्डिडेट ग्राम पंचायत सदस्य देखील येणार नाही अशी भूमिका आदिवासी संघटनांनी घेतलेली आहे. आणि म्हणून आमचा हा मोर्चा आहे, ही जनजागृती आहे, ही मोहीम आहे. जेव्हा जेव्हा या देशाचा आदिवासी एकत्र आलेला आहे तेव्हा तेव्हा सामाजिक क्रांती घडलेली आहे. आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला संकेत देतोय की अजूनही वेळ आहे, तुमचे षडयंत्र बंद करा, अन्यथा आदिवासी समाज जो 1.5 कोटी या राज्यामध्ये आहे हा 1.5 करोड आदिवासी हा रस्त्यावर उतरेल आणि शांतता सुविधाचा प्रश्न निर्माण झालाच तर याला सरकार आणि ही प्रस्थापित व्यवस्था जबाबदार राहील. एवढंच बोलतो, थांबतो. आपके जय जिंदाबाद.